दौर्भिर्युक्ता चतुर्भिस्फटिकमणिमयी मक्षमालान्दधाना हस्तैनेकेन पद्मं सितमभिषुकं पुस्तकं चापरेण भासाकुन्देन्दुशङ्खस्फटिकमणिनिभा भासमाना समाना सा मे वाग्देवतेयं निवसतु वदने सर्वदा सुप्रसन्ना शास्त्रं शारीरमीमांसा देवस्तु परमेश्वरः आचार्या शंकराचार्या संतु जन्मनि जन्मनि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर् गुरुर्देव महेश्वरः गुरुस्साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः नमामि गंगे तव पादपंकजं सुरासुरैर्वन्दित दिव्यपंकजं भुक्तिं च मुक्तिं च ददासि नित्यं भावानुसारेण सदा नराणाम् विभूषितानङ्गरिपूत्तमाङ्गा सद्यः कृतानैकजनार्तिभङ्गा मनोहरोत्तुङ्गजलत्तरङ्गा गङ्गा ममाङ्गान्यमलीकरोतु कल्याणानान्यधानं कलिमलमथनं पावनं पावनानां पाथेयं यन्मुमुक्षोस्सपदि परपदप्राप्तये प्रस्थितस्य विश्रामस्थानमेकं कविवरवचसां जीवनं सज्जनानां बीजन्धर्मद्रुमस्य प्रभवतु भवतां भूतये रामनाम रघुपतिराघवराजारां पतितपावनसीताराम् रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम 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 जानकी जीवन स्मरण जय जय राम पुंडलीक वरदा हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय श्रीमद् जगद्गुरु शंकराचार्य महाराज की जय राजादिराज रामचंद्र भगवान की जय महारुद्र हनुमान की जय समर्थ रामदास स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ पार्वती पते हर हर महादेव मंगलमूर्ति मोरया गणपति बप्पा मोरया गंगा माता की जय। चालू असलेल्या गंगा दशहराच्या निमित्ताने या महोत्सव पर्वकाळाच्या अनुषंगाने पंडितराज जगन्नाथांनी रचलेल्या गंगालहरी नामक काव्यस्तोत्राचं श्रवण आपण करत आहोत। कालपर्यंत 30 श्लोकांचं रसग्रहण आपण केलं। कालच्या निरूपणामध्ये 26, 26 ते 30 या 5 श्लोकांचं श्रवण आपण करण्याचा प्रयत्न केला आणि 31व्या श्लोकापासून पुढे जगन्नाथांनी गंगेचं जे अनुपम असं स्तवन केलं आहे त्याचा रसग्रहण करण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे। आजच्या निरूपणाकडे वळत असताना कालच्या निरूपणाचा थोडासा आढावा, थोडं चिंतन प्रथमतः आपण करण्याचा प्रयत्न करू। कामादिक दोषांचं अस्तित्व जर साधकाच्या ठिकाणी असेल
तर त्या साधकाची काय दशा होते, त्याचा भाव जाणण्याचा काल आपण प्रयत्न केला. भगवंतानी म्हणलेलं आहे तिसऱ्या अध्यायामध्ये, काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भव महाशनो महापापमा विद्येन मिह वैरिणम. कामाला क्रोधाला अर्जुना तू आपला वैरीमान, मनुष्याला दुर्गतीला नेणारे द्वार जर कोणते असतील तर ते हे दोष आहेत. आपण कालही उल्लेख केला की पंडितराजांनीसुद्धा श्लोकामध्ये कामाचा क्रोधाचा या दोनच दोषांचा उल्लेख केलेला असला तरीसुद्धा ह्या दोषाच्या मागोमाग येणारे जे दोष आहेत ते सगळे दोष इथे अध्यारूत आहेत, अपेक्षित आहेत. मग लोभ असेल, मत्सर असेल, मोह असेल, मद असेल, हे सगळे दोष इथे आपल्याला घ्यायला पाहिजे. जेव्हा ह्या सगळ्या दोषांपासून व्यक्ती मुक्त होतो तेव्हा कसंही त्याचं अनर्थ होत नाही, कसंही त्याचं वाईट होत नाही. विदुरनीतीतल्या एका श्लोकाच्या आधारे आपण हे ध्यानात घेतलं की ह्या षड विकारांवरती ज्याने विजय मिळवलेला आहे त्याला त्याच्या जीवनामध्ये अपयश येऊ शकत नाही, तो यशस्वी होतो. त्यामुळे पंडितराजांनी 26व्या श्लोकामध्ये अशी प्रार्थना केली की ह्या कामाधिक दोषांमुळे माझं शरीर अतिशय तप्त झालेलं आहे आणि तप्त झालेल्या या देहाला जर शांती देणारं जर काय असेल तर तुझे तुषार हेच मला माझ्या या देहाला शांती देऊ शकतात. या क्रोधामुळे या दोषांमुळे जी दाहकता माझ्या ठिकाणी निर्माण झालेली आहे त्या दाहकतेचं शमन करू शकतात. ही चतुर्दश भुवनात्मक सृष्टी भगवान शंकरांमध्ये सामावलेली आहे आणि भगवान शंकरांच्या जटेमध्ये तू सामावलेली आहेस. मग जर भगवान शंकरांच्या जटेमध्ये ही चतुर्दश भुवनात्मक सृष्टी जर सामावलेली असेल आणि त्याच जटेमध्ये जर तू बंदिस्त असशील तर साहजिकच तुझ्यामध्ये सुद्धा ही चतुर्दश भुवनात्मक सृष्टी सामावलेली आहे. भगवान शंकरांच्या जटेमध्ये बंदिस्त असलेल्या तुझ्या प्रवाहामध्ये भगवान शंकरांच्या जटेमध्ये सामावलेलं हे ब्रह्मांड हेलकावा घेणाऱ्या टेंबुर्णीच्या फळाप्रमाणे भासतं असा भाव एका श्लोकामध्ये पंडितराजांनी व्यक्त केलेला आपण ध्यानात घेतला. पुढे पंडितराजांनी माझ्यासारख्या पाप्याचा एकमेवा द्वितीय असा आश्रय तूच कशी आहेस, कारण माझी परिस्थिती अशी आहे की माझ्या पापांचा विचार करून तीर्थांनी मला दूर केलंय आणि देवतेंनी
माझा तिरस्कार केलेला आहे. आता माझा एकमेव जर आश्रय जर कोण असेल, आधार जर कोण असेल, तर एकुलती एक तू आहेस. आणि माझा माझी ही खात्री आहे की तू आई आहेस. कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमातान भवती या सिद्धांताप्रमाणे मी कसाही जरी असलो, जरी देवतेंनी माझी उपेक्षा केलेली असली, जरी तीर्थांनी माझा अव्हेर केलेला असला, तथापि तुझ्याकडून माझी उपेक्षा होणार नाही. आपण काल हे ध्यानात घेतलं की आपला उद्धार करणारी एकमेवा द्वितीय गंगाच आहे असं पंडितराजांना का वाटतं. कारण गंगेचं जे हृदय आहे ते संताचं हृदय आहे. आणि दोषासकट एखाद्या व्यक्तीचा स्वीकार करण्याचं कार्य केवळ संत करत असतात. ते कसं एखाद्यावरती आपल्या कृपेचा वर्षाव करतात, ते कसं एखाद्याला दोषांसह स्वीकारतात, ते कसे असतात. संतांच्या ठिकाणी जी गुणवत्ता शास्त्राने पुराणांनी निर्दिष्ट केलेली आहे, ती सगळी गुणवत्ता गंगेच्या ठिकाणी कशी आपल्याला आढळून येते याचंही चिंतन करण्याचा काल आपण प्रयत्न केला. आणि पंडितराजांनी अगदी काकुळतेने गंगेला एक प्रार्थना केली, म्हणे आई तुला जर वाटत असेल की अगदी सहज लीलया माझा तू उद्धार करशील तर तो तुझासुद्धा भ्रम आहे. माझ्यासारख्या पापी व्यक्तीचा उद्धार करण्याकरता कंबर कसून तुलासुद्धा तयार व्हावं लागेल, बद्धपरिकर होऊन कंबर बांधून माझ्यासारख्या पापीचा व्यक्तीचा उद्धार करण्याकरता तुलासुद्धा तयार व्हावं लागेल. सहजगत्या मी जगन्नाथाचा उद्धार करीन अशी जर तुझी भावना असेल, असा जर तुझा विचार असेल, तर तो तुझा भ्रम आहे. आणि माझ्यासारख्या पापी व्यक्तीचा जर उद्धार तू केलास तर त्याच्यात माझा तर फायदा आहेच आहे, तुझाही त्याच्यामध्ये फायदा आहे. कारण कसं आहे, पंडितराजांनी असा विचार केला की प्रायशः स्वार्थाशिवाय कोणी कोणत्याच कार्याला प्रवृत्त होत नाही. प्रयोजन मनुद्दिश्य न मंदोपी प्रवर्तते हा सिद्धांत आहे की प्रयोजनाशिवाय, लाभाशिवाय, प्राप्तीशिवाय कोणीच कोणत्याच कार्याला प्रवृत्त होत नाही. एखादं कार्य करत असताना त्या कार्यातून आपल्याला लाभ काय होईल याचा विचार आपण करत असतो. आणि एखादं कार्य केल्यानंतर जर काही लाभ आपल्याला होणार असेल तरच आपण ते कार्य करण्याकरता म्हणून प्रयत्नशील होतो. म्हणजे जगन्नाथासारख्या व्यक्तीचा उद्धार माझ्याकडून होईल, परंतु जगन्नाथाचा उद्धार करून मला काय लाभ होईल असा विचार जर तू केलासच तर मी तुला एक गोष्ट सांगू इच्छितो की माझं कल्याण केल्याने, माझा उद्धार केल्याने तुझाही फायदा होणार आहे. कारण मी आधीच सांगितल्याप्रमाणे सगळ्यांनी मला तिरस्कृत केलेलं आहे, सगळ्यांनी मला उपेक्षित केलेलं आहे. आणि सगळ्यांनी ज्याची उपेक्षा केलेली आहे, ज्याचा उद्धार झाला असता सगळ्या जगाला आश्चर्य होईल,
अशी नवलाची गोष्ट जर तुझ्याकडून घडली तर आपोआपच तू कशी सर्वश्रेष्ठ आहेस हे सिद्ध होईल. आणि मी असा विचार करतोय की तुला असं वाटत असेल की सर्वदूर आपली अजरामर अशी कीर्ती प्रस्थापित करण्याकरता म्हणे असा एखादा महापापी व्यक्ती मला भेटावा की ज्याला उद्धरलं असता सगळ्यांमध्ये आपोआपच आपलं नाव होईल. माझ्या रूपामध्ये अशी एक नामी संधी तुला प्राप्त झालेली आहे, त्यामुळे माझ्या उद्धारामध्ये तुझाही फायदा आहे. पुनीत जनता आलेल्या तव महत्व ते कायसे, अगाधी गणुता आलेल्या खचित कीर्तीती होत असे. माझ्यासारखे पापी व्यक्तीचा जर तू उद्धार केलास तर आपोआपच सर्वदूर तुझी अजरामर अशी कीर्ती प्रस्थापित होईल. तेव्हाही माझं कल्याण करण्याकरता तू धाव अशी सगळी प्रार्थना पंडितराजांनी गंगेला केलेली आपण ध्यानात घेण्याचा प्रयत्न केला. 31व्या श्लोकामध्ये पंडितराज या श्लोकामध्ये पश्चात्तापाने दग्ध होऊन आजपर्यंत आपल्याकडून काय चुका झाल्या त्या सगळ्या चुका ते सगळे अपराध मान्य करण्याकरता म्हणून प्रवृत्त झालेले आहेत. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. एखाद्या व्यक्तीचा उद्धाराचा मार्ग कल्याणाचा मार्ग केव्हा खुला होतो? जेव्हा तो आपले अपराध मान्य करतो तेव्हा. जेव्हा त्याला आपल्या केलेल्या कर्माचा पश्चात्ताप होतो, कारण पश्चात्तापाने अपराध मान्य केल्याने ज्या चुका झालेल्या असतात त्या चुकांचा नाश होतो किंवा त्या झालेल्या चुकांमुळे जे वाईट फळ वाट्याला येण्याची शक्यता असते त्या फळातून त्या व्यक्तीची सुटका होत असते. बघा, गीतेमध्ये सुद्धा भगवंतांनी वर्णन केले, अपिचेत सुदुराचारो भजते माम अनन्य भाग साधुरेव समंतव्य सम्यक व्यवसतो हि सहा. परमात्मा म्हणतो की एखादा व्यक्ती दुराचारी असेल, एखादा व्यक्ती दुष्ट असेल, एखादा व्यक्ती अपराधी असेल, परंतु त्या व्यक्तीला अपराध करून सुद्धा त्या अपराधाची शिक्षा भोगावी लागत नाही तेव्हा जेव्हा त्याला आपली चूक लक्षात येते, जेव्हा तो आपली चूक मान्य करतो. कारण आपली चूक मान्य करून घेण्याकरता अंतःकरण फार उदार लागतं. सहजगत्या कोणी आपली चूक मान्य करत नाही. आपण कालही सांगितलं की जेव्हा दुसऱ्यावरती वेळ येते तेव्हा दुसऱ्याकरता तो निर्णय देणारा न्यायाधीश होतो आणि स्वतःकरता मात्र आपल्या वागण्याचं समर्थन करणारा वकील होतो. मी चुकलो असं कोणालाच वाटत नाही. आपल्या बेलासारख्या चुकासुद्धा दिसत नाहीत, बेलफळासारख्या म्हणजे मोठ्या चुकासुद्धा दिसत नाहीत आणि दुसऱ्याचे मोहरीसारखे दोषसुद्धा दिसतात.
मी हे कशाकरता सांगतोय की चूक मान्य करून घेण्याकरता फार उदार मन लागतं, आणि म्हणून जो आपले अपराध मान्य करतो, जो आपल्या चुका मान्य करतो, त्याचा उन्नतीचा मार्ग हा खुला होतो. ज्या श्लोकाचा आत्ता आपण उल्लेख करणार आहोत त्या श्लोकामध्ये आजपर्यंत माझ्याकडून कोणत्या कोणत्या चुका झाल्या त्याचं वर्णन पंडितराज करतात. श्ववृत्तिव्यासंगो नियतमतमिथ्या प्रलपनम कुतर्के शुभभ्यास सतत परपै शून्य मननम अपिश्रावम श्रावम मम तु पुनरेवम गुणगणान नृतेत्वत्को नाम क्षणमपि निरीक्षेत वदनम. पंडितराज म्हणतात की आई, पहिल्यांदा श्ववृत्तिव्यासंगो मी कसा वागलो, तर कुत्र्यासारखं वागलो. श्ववृत्ती, श्ववृत्ती म्हणजे शुनहा वृत्ती ही श्ववृत्ती ही, श्व म्हणजे कुत्रा, कुत्र्याची जी वृत्ती तस्याः श्ववृत्तेः व्यासंगः श्ववृत्तिव्यासंगः. श्ववृत्ती या शब्दाचा शब्दशः अर्थ आहे कुत्र्यासारखं भटकत राहणं. आणि श्ववृत्ती त्याचा जो व्यासंग, व्यासंग म्हणजे अभक्ष भक्षण अपेयपान. म्हणे आई, कुत्र्याच्या वृत्तीने लाचारीने जगलो, उदरभरण करण्याकरता म्हणून निरनिराळ्या धनिक लोकांच्या दारामध्ये खितपत पडलो, त्यांची खोटी स्तुती केली, त्यांची हंजी हंजी केली, आणि मालकाने भाकरी टाकल्यानंतर कुत्रा जसा शेप शेपटी हलवत ती भाकरी खात असतो, तसं निरनिराळ्या धनिक लोकांच्या दारामध्ये पडून राहून त्यांची खोटी स्तुती करून त्यांनी टाकलेल्या धनाच्या तुकड्याच्या जोरावर माझं पोट भरलं. नियतमथ मिथ्या प्रलपनम, मिथ्या प्रलपनम, मिथ्या म्हणजे खोटं बोलणं. आणि बघा, अशी कथा सांगितली जाते की राजा युधिष्ठिराचा रथ हा पृथ्वीपेक्षा अंतराने वरून जायचा. युधिष्ठिर राजाच्या रथाचा संपर्क हा पृथ्वीशी व्हायचा नाही. याचं कारण म्हणजे त्याच्या ठिकाणी असलेलं सत्यवक्तृत्व, खरं बोलण्याच्या वृत्तीमुळे. परंतु द्रोणाचार्यांना मारताना, द्रोणाचार्यांना मारताना जेव्हा तो म्हणाला अश्वत्थामा हतहा नरो वा कुंजरो वा, अश्वत्थामा मेला अर्ध सत्य, परंतु माणूस आहे की हत्ती आहे मला माहीत नाही. तेव्हापासून युधिष्ठिर राजाचा रथ पृथ्वीवरून जाऊ लागला. अर्ध सत्य बोलल्याने, अर्ध असत्य बोलल्याने युधिष्ठिर राजाचा रथ पृथ्वीवरून जाऊ लागला आणि त्याला नरक पाहावा लागला, असं वर्णन महाभारतामध्ये आहे. म्हणे एका
अर्ध सत्याचं अर्ध असत्याचं हे फळ आहे. मी तर खोटं नियमाने बोलत राहिलो, माझी काय अवस्था आहे? नियत मत मिथ्या प्रलपनम. परंतु बघा, ज्या प्रसंगाचा उल्लेख मी आत्ता केला, ती माझं एक मत आहे की तिथे युधिष्ठिर राजाला नरक का पाहावा लागला किंवा अधांतरित जाणारा त्याचा रथ पृथ्वीवरून का धावू लागला, तर अर्ध असत्य बोलण्याने अर्ध सत्य बोलण्याने हे घडलं असं नाही मला असं वाटतं. पूर्ण असत्य शब्दशहा पूर्ण असत्य न बोलल्याने, कारण नरोवा कुंजरोवा असं म्हणून युधिष्ठिर राजाने भगवंतावरती अविश्वास व्यक्त केलेला आहे. जर तो ठामपणाने म्हणला असता अश्वत्थामा हताहा, अश्वत्थामा मेला, असं जर तो ठामपणाने म्हणला असता तर असं काही झालं नसतं. याची दोन कारणं आहेत. पहिलं कारण, सत्याचं स्वरूप केवळ शब्दशहा वक्तव्याच्या आधारावरती सत्याचं स्वरूप त्याने ठरवलं, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, ईश्वरावरती त्याने अविश्वास दाखवला. अर्जुनाला भगवंताने काय सांगितलं? कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन, तू फक्त कर्म करत राहा, फळाचा विचार करू नकोस, तुम्ही फक्त कर्म करत राहा, तुमचं कल्याण मी करेन, भगवंताने सांगितलंय. परंतु भगवंताच्या ह्या वचनावरती त्याने अविश्वास अशा पद्धतीने तिथे व्यक्त केलेला आहे. किंवा यापूर्वी सुद्धा पहिल्या दिवशी आपण सांगितलं की सत्य म्हणजे काय आहे. सत्य वाक्य त्याच वाक्याला म्हणलेलं आहे की ज्याच्यामध्ये दया असते. जे वाक्य दुसऱ्याच्या हिताचं असतं, ज्या योगे दुसऱ्याचं कल्याण होतं, तेच वाक्य सत्य वाक्य आहे. बघा, एखादा कसाई गायीला मारतोय, कसायाच्या तावडीतून गाय सुटली, रस्त्याने पळत पळत एका बोळ्यामध्ये आपले प्राण वाचवण्याकरता म्हणून शिरली, बोळ्याच्या तोंडावर कट्ट्यावर वट्ट्यावर एक व्यक्ती बसलेला आहे जो आयुष्यामध्ये कधीही खोटं बोललेला नाही. मागून सुरा घेऊन तो कसाई येतो आणि त्या व्यक्तीला विचारतो, गाय कुठं गेली आहे सांग, मला गायीला मारायचं आहे, तू कधी खोटं बोलत नाहीस, आता त्याने खरं बोलावं का, गायीचा पत्ता खरा सांगावा का? जर त्याने खरा गायीचा पत्ता सांगितला, शब्दशहा त्याचं बोलणं ते खरं असेल, परंतु जर त्या कसायाकडून ती गाय मारली गेली तर त्या गोहत्येला तो तेवढाच जबाबदार असेल. आणि म्हणून तेच वाक्य सत्य वाक्य मानलेलं आहे की जे दुसऱ्याचे प्राण वाचवणार असेल, जे दुसऱ्याचं हित करणार असेल. बघा, एखादी आई आपल्या पाल्याला शाळेमध्ये पाठवू इच्छिते, मूल काही जायला तयार नसतं, मग आई काय म्हणते की मी दिलेला खाऊ तू घरी जो खातोस तो घरी न खाता तिथे जाऊन खा, हो नाही करता ते मूल खाऊ खाण्याच्या लोभापायी ते शाळेमध्ये जायला प्रवृत्त होतं. बघा, तुम्ही मला सांगा, आईने काही त्याला शाळेमध्ये खाऊ खायला पाठवलंय का?
म्हणजे तिचं ते वाक्य जरी शब्दशहा असत्य असलं तरी सुद्धा तिने काय विचार केलाय की खाऊच्या लोभाने का होईना हा शाळेमध्ये जाईल आणि तिथे गेल्यावर हा तिथे शिकेल. त्यामुळे जे वाक्य दुसऱ्याचं हित करणारं असतं, जे वाक्य दुसऱ्याचं कल्याण करणारं असतं, ज्याच्यामध्ये दया असते, परोत्कर्षाची ज्याच्यामध्ये भावना असते, त्याच वाक्याला सत्य वाक्य म्हणलेले. परी अहिती कोपुनी सोप लालनी मऊ जैसे पुष्प तिये मातेचे स्वरूप जैसे का होय तैसे श्रवण सुख चतुर परिणामोनी साचार बोलणे जे अविकार ते सत्य येते. जगन्नाथ पंडित म्हणतात की मी तर असं दुसऱ्याच्या हिताचं कधीच काही बोललो नाही. माझा स्वार्थ साधण्याकरता जसं बोलायला नको तसंच जन्मभर बोलत राहिलो. नियत मत मिथ्या प्रलपनम. युधिष्ठिर राजाला एका असत्याचा म्हणजे आता या बदललेल्या सत्यस्वरूप बदललेलं हे सत्यस्वरूप बदललेलं हे सत्य वक्तृत्व नसल्यामुळे भगवंताच्या अविश्वासामुळे युधिष्ठिर राजाला नरक पाहावा लागला. म्हणे मी तर मात्र जन्मभर स्वार्थाचंच असं असत्य बोलत राहिलो. नियत मथ मिथ्या प्रलपनम. मिथ्या प्रलाप मी नियमाने केला. कुतर्के शिवभ्यासा. आणि खरोखर ज्याचं जीवन दुसऱ्यावरती अवलंबून असतं त्याला दुसऱ्याची मर्जी राखण्याकरता खोटं बोलावंच लागतं. बिरबल बादशाची एक गोष्ट सांगितली जाते. एकदा बादशाने बिरबलाला विचारलं म्हणे काय रे बिरबला म्हणे ऊन चांगलं असतं का? ऊन चांगलं असतं का? बिरबल म्हणाले हो, जर अंगावरती ऊन पडलं नाही तर शरीरामध्ये ऊर्जा कशी येईल? सूर्य आत्मा जगतस्तस्तुषश्च असं वर्णन आहे. सगळ्या जगाचा आत्मा तो सूर्य आहे. सूर्याच्या योगाने प्रकाश मिळतो, सूर्याच्या योगाने ऊर्जा मिळते. जेवढं ऊन प्रखर असेल तेवढं पर्जन्याचं अस्तित्व जास्त प्रमाणामध्ये असतं. हे बाष्पीभवन अगदी योग्य प्रमाणामध्ये होतं. एखाद्या झाडाला जर सूर्यप्रकाश मिळाला नाही तर ते झाड जगत नाही, आपल्याला सगळ्यांना अनुभव आहे. बिरबलाने बादशाला सांगितलं म्हणे ऊन फार महत्त्वाचं आहे. ते आरोग्याला फार चांगलं आहे. पुढे काही दिवसांनी बिरबलाला बादशाने प्रश्न केला म्हणे ऊन फार वाईट आहे, तुझं काय म्हणणं आहे? हो महाराज, आत्ताचं ऊन किती तापदायक आहे. उन्हाळ्यामध्ये दुपारी 12 वाजता जर उन्हामध्ये जर कोणी फिरू लागला तर ते त्याच्या आरोग्याला घातक होईल की नाही? म्हणजे अगदी बरोबर, ऊन फार घातक आहे. आता बादशाला राग आला, ते म्हणाला
तूच म्हणालास ऊन चांगलं आहे, तूच म्हणालास ऊन वाईट आहे. ऊन चांगलं आहे की वाईट आहे म्हणजे तुम्हाला कसं अपेक्षित आहे त्याच्यावरती ते अवलंबून आहे. बिरबलाला ते सांग काय सांगायचं आहे, म्हणजे तुम्ही जर म्हणत असाल तर ऊन चांगलं, तर मी म्हणतो ऊन चांगलं. तुम्ही जर म्हणत असाल तर ऊन वाईट वाईट, कारण मी आहे तुमचा चाकर. आणि नोकराला मालकाच्या म्हणण्याप्रमाणे वागावं लागतं, त्याची मर्जी सांभाळावी लागते. स्वतःचं वेगळं मत नोकराचं असत नाही. मला काय सांगायचंय की ज्याचं जीवन परावलंबी आहे त्या व्यक्तीला ज्याच्यावरती आपण अवलंबून आहोत त्याची मर्जी सांभाळावी लागते. आणि ती मर्जी सांभाळण्याकरता मग त्याची खोटी स्तुती करावी लागते, नसलेले त्याचे गुण सांगावे लागतात. आणि म्हणून बघा, शास्त्र म्हणतं की शहाण्याने स्तुती करावी केवळ भगवंताची, संताची. कारण इतरांची स्तुती करत असताना अर्थवादाचा दोष लागतो, नसलेले त्याचे गुण सांगावे लागतात. एखाद्या व्यक्तीच्या कार्यक्रमाला गेल्यानंतर त्याच्याविषयी बोलताना त्याचे नसलेले गुण सांगावे लागतात की नाही? नियतमत मिथ्या प्रलपनम म्हणे कुत्र्यासारखं दुसऱ्यावरती अवलंबून राहिलो, त्याची खोटी स्तुती केली. कुतर्केश्वभ्यास म्हणजे विद्वत्तेचा उपयोग कशाकरता केला? दुसऱ्याला पराभूत करण्याकरता माझ्या विद्वत्तेचा मी उपयोग केला. कुतर्क, कुतर्क म्हणजे काय? कुत्सिता तर्का कुतर्का. कुत्सित म्हणजे वाईट विचारांनी केलेले तर्क, किंवा आपल्या वाईट वागण्याचं सुद्धा विचारांनी केलेलं समर्थन, याला सुद्धा आपण कुतर्क म्हणू शकतो. देवाने मला एवढी विद्वत्ता दिली, परंतु त्या विद्वत्तेचा उपयोग मी कशा करता केला? मी कसा शहाणा आहे, मी कसा शहाणा आहे हे सिद्ध करण्याकरता म्हणून मी माझ्या विद्वत्तेचा उपयोग केला. बघा, जेव्हा व्यक्ती कुतर्काने ग्रस्त होतो, जेव्हा व्यक्ती कुतर्क करू लागतो, तेव्हा तो दोषांना सुद्धा गुण मानतो. कसं? म्हणे आता कालच्या निरूपणामध्ये आपण पाहिलं, काम असेल, क्रोध असेल, लोभ असेल, मोह असेल, हे सगळे दोष आहेत. परंतु एखादा व्यक्ती काय म्हणतो की कोण म्हणलं हे दोष आहेत? कामामुळे म्हणजे निरनिराळ्या इच्छा मनामध्ये आल्या की व्यक्ती कसा उद्योगशील होतो, प्रयत्नशील होतो, इच्छापूर्तींकरता तो धावपळ करू लागतो, एका जागेवर तो बसून राहत नाही, निरुद्योगी तो होत नाही. म्हणजे कामामुळे निरुद्योगीपणा नष्ट होतो. म्हणजे लोभ जर असेल तर व्यक्ती उद्यमशील होतो. मला काय सांगायचंय की व्यक्ती कुतर्की झाला
तो कुतर्क करू लागला की मग तो दोषांना सुद्धा गुण मानू लागतो. परद्रव्य, परनारी किंवा दारू, व्यसन या सगळ्या दुर्गुणांचं सुद्धा तो, या सगळ्या वाईट गोष्टींच्या आहारी गेल्यानंतर सुद्धा जर तो कुतर्की असेल तर तो त्याचं समर्थन करायला लागतो. म्हणजे तुमच्यात सामर्थ्य नाही म्हणून तुम्ही परस्त्रीचा स्वीकार करू शकत नाही, तुमच्यात बळ नाही म्हणून तुम्ही परद्रव्य घेऊ शकत नाही, असं होतं की नाही? हे सगळे कुतर्क झाले. सतत परपैशून्य मननम किंवा आपल्या विद्वत्तेचा उपयोग, मी आत्ता सांगितल्याप्रमाणे मी कसा शहाणा आहे हे सिद्ध करण्याकरता, वाद करण्याकरता संवाद असावा, परंतु विवादाकरता मी माझ्या ज्ञानाचा उपयोग केला. विद्या विवादाय धनम्मदाय खलस्य शक्ती परपीडनाय. बघा, सामर्थ्याचा सुद्धा दुरुपयोग दुष्ट कसा करत असतो, आपल्याकडे असलेल्या ज्ञानाचा उपयोग तो दुसऱ्याला मूर्ख ठरवण्याकरता म्हणून करतो, दुसऱ्याला फसवण्याकरता म्हणून करतो, दुसऱ्याला छळण्याकरता म्हणून करतो. आपल्याकडे असलेल्या धनाचा उपयोग दुसऱ्याला त्रास देण्याकरता म्हणून तो करू लागतो, आणि आपल्याकडे असलेल्या सामर्थ्याचा उपयोग परपीडा करण्याकरता म्हणून तो करू लागतो. तेव्हा कुतर्केष्वभ्यास हा कुतर्क करण्याकरता म्हणून एखादा वकील न्यायालयामध्ये झालेल्या अपराधाचं समर्थन करण्याकरता सुद्धा तर्क करतो की नाही, आणि त्या तर्काचा मग परिणाम असा होतो की ज्याने अपराध केलेला नाही त्याला शिक्षा होते आणि ज्याने अपराध केलेला आहे तो सुटून जातो. आणि मी सुद्धा असंच केलं. सतत परपैशून्य मननम, नेहमी दुसऱ्याचं वाईटच चिंतत राहिलो. बघा, माझ्या अंतःकरणामध्ये स्वतःचा स्वार्थ इतका दुणावला, मी माझ्या स्वार्थाला इतकं प्राधान्य दिलं की मी दुसऱ्या विद्वानाला माझ्या जवळ येऊ सुद्धा दिलं नाही. तो जर आला, त्याच्यावरती जर बादशाहची मर्जी बसली तर मला मिळणाऱ्या धनामध्ये वाटेकरी येईल आणि मग भागीदारी धनाची कोणाकडे कोणाशीही होऊ नये. दुसऱ्याला ते धन विभागलं जाऊ नये याकरता माझ्या ज्ञानाचा मी उपयोग केला. त्याच्याकरता दुसरा कसा माझ्याजवळ फिरकणार नाही याची दक्षता घेतली आणि दुसऱ्या विद्वानांचा तिरस्कार केला. आपण यापूर्वी सांगितलं की बौद्ध नीतिशतकामध्ये भर्तृहरींनी वर्णन केलंय की बौद्धारो मत्सरग्रस्त हा. जे ज्ञानी लोक असतात ते मत्सरी असण्याची सुद्धा शक्यता असते. प्रभवस्मयदूषिता हा,
आणि जो सत्ताधीश असतो तो दुसऱ्याचा द्वेष करणारा असतो. तेव्हा सतत परपैशून्य मननम, हे सगळे माझे दोष जर पाहिले, अपिश्रावम श्रावम हे सगळे दोष ऐकल्यानंतर तुझ्याशिवाय आई कोणीही माझं एक क्षण सुद्धा तोंड पाहणार नाही, तू मात्र पाहशील याची मला खात्री आहे. माझे सगळे दोष असताना सुद्धा, कारण आईला आपल्या पाल्याचे दोष दिसत नाहीत. आपल्या पाल्याचे दोष न पाहणारी केवळ माता असते. त्यामुळे हे सगळे माझे दोष जरी असले, इतरांनी कोणीही माझं तोंड जरी पाहिलं नाही तरी तू मात्र मला टाळणार नाहीस. नृतेत्वत्को नाम क्षणमपी निरीक्षेत वदनम, या सगळ्या माझ्या दोषांना पाहिल्यानंतर तुझ्याशिवाय एक क्षण सुद्धा कोणी माझं तोंड पाहणार नाही अशी माझी स्थिती आहे. बघा, आपण मगाशी ध्यानात घेतलं की नियतमथ मिथ्या प्रलपनम, पण मी दुष्ट वक्तव्य करणार आहे, वाईट बोलणार आहे. दुष्टाचं वर्णन करत असताना एका सुभाषितकाराने असं वर्णन केलंय की वदने विनिवेशता भुजंगी पिशुनानाम रसना मिशेण धात्रा. म्हणजे विधात्याने दुष्टाच्या तोंडामध्ये जी जीभ निर्माण केलेली आहे ती जीभ वाईट बोलण्याकरताच निर्माण केलेली आहे. किंवा प्रस्तुत श्लोकामध्ये पहिल्यांदाच मी कुत्र्यासारखा दुसऱ्यावर अवलंबून राहून जगलो. दुष्ट आणि कुत्रा याच्यात एका कवीने साम्य दाखवलेलं आहे. म्हणजे साम्य काय? वृक्षम विरौती परिकुप्यते वृक्षम विरौती परिकुप्यते निर्निमित्तम स्पर्शेन दूरयति वारयति प्रवेशम लज्जाकरम दशति नैव चतृप्यति इति कौलेयकस्य नखलस्य च को विशेषः. म्हणजे कुत्र्यात आणि दुष्टात काही अंतर असत नाही. कवी म्हणतो का अंतर असत नाही? तर वृक्षम विरोधी, विनाकारण दुसऱ्याची निंदा करणार, दुसऱ्याची निंदा करण्याची वृत्ती दुष्टाची असते, आणि कारण नसताना भुंकण्याचा स्वभाव कुत्र्याचा असतो. पहिलं साम्य आलं. वृक्षम विरोधी परिकुप्यती निर्निमित्तम, विनाकारण दुसऱ्यावरती ओरडत राहणं हा दुष्टाचा स्वभाव असतो, दुसऱ्याची निंदा करणं हा दुष्टाचा स्वभाव असतो, आणि विनाकारण भुंकत राहणं हा कुत्र्याचा स्वभाव असतो. स्पर्शेन दूर येते, विनाकारण दुसऱ्याला दंश करणं, दुसऱ्याला चावणं हा कुत्र्याचा स्वभाव असतो, आणि दुसऱ्याला वर्मी बोलणं, दुसऱ्याला कटू बोलणं, आपल्या बोलण्याने दुसऱ्याला दुखावणं हा कुत्र्याचा स्वभाव असतो. हा आपल्या बोलण्या हा दुष्टाचा स्वभाव असतो.
असंतुष्ट असणं, जसा कुत्रा असंतुष्ट असतो, मालकाने कितीही वेळा भाकरी टाकली तरी सुद्धा तो शेपटी त्याच्यासमोर हलवतच राहतो, तसं कितीही दिलं तरी दुष्टाला कमीच असतं। दुष्टात आणि कुत्र्यात हे साम्य आहे। मी सुद्धा दुसऱ्यावरती भुंकत राहिलो म्हणजे दुसऱ्याची निंदा करत राहिलो, दुसऱ्याला वर्मी बोलत राहिलो, विनाकारण दुसऱ्याला दूषण देत राहिलो, आणि म्हणून मी कुत्र्यासारखा आहे। तेव्हा हे सगळे अकरुणत्वम अकारण विग्रह परधने परयोषतेच स्पृहा सुजन बंधुजनेश्व सहिष्णुता प्रकृतिसिद्धमिदं हि दुरात्मनम। काही दुष्टाचे स्वाभाविक गुण सांगितलेले आहेत, दोष सांगितले आहेत। अकरुणत्वम म्हणजे दया नसणं, दयाभाव नसणं, विनाकारण भांडण करण्याचा स्वभाव, भांडण करायला कारण लागत नाही। ज्या व्यक्तीला भांडायला कारण लागत नाही तो सुष्ट असत नाही, तो दुष्ट असतो, हे आपण लक्षात घ्या। परधनाची परस्त्रीची कामना करणं, आणि जो आपल्या हिताचं सांगतोय, चांगलं सांगतोय, त्याचा उपदेश अंगीकार न करण्याची वृत्ती, प्रकृतिसिद्धमिदं हि दुरात्मनाम, हे सगळे दुष्टाचे स्वाभाविक दोष सांगितलेले आहेत। जगन्नाथ पंडित ह्या श्लोकामध्ये आपल्या या सगळ्या झालेल्या चुकांचं वर्णन करतात। या सगळ्या चुका माझ्याकडून झाल्या हे मान्य करतात, आणि मी परत एकदा माझ्या त्याच वाक्याचा पुनरुच्चार करतो की ह्या चुका ते मान्य करतात, झालेल्या चुकांचा त्यांना पश्चाताप होतो, म्हणूनच त्यांचा उद्धाराचा मार्ग इथून खुला होतो। श्ववृत्तिव्यासंगो नियतमत मिथ्या प्रलपनम कुतरके श्वभ्यास सतत परपै शून्य मननम अपि श्रावम श्रावम मम तु पुनरेवम गुणगणान नृते त्वत्को नाम क्षणमपि निरीक्षेत वदनम। या सगळ्या माझ्या दोषांचा विचार केला असता तुझ्या ठिकाणी वात्सल्य आहे, मातृत्व आहे, म्हणूनच तू माझ्याकडे लक्ष देऊन आहेस, नाहीतर तुझ्याशिवाय सगळ्यांनी माझी उपेक्षाच केलेली आहे। विशालाभ्यामाभ्याम किमिह नयनाभ्याम खलु फलम नयाभ्यामालीढा परमरमणीया तवतनुः अयम हिन्यक्कारो जननि मनुजस्य श्रवणयोः ययोर्मातर्यातस्तव लहरलीला कलकलः। अतिशय सुंदर असा हा श्लोक आहे। या श्लोकाचा पहिल्यांदा आपण सरळ भावार्थ पाहू। जगन्नाथ पंडित गंगा स्तुती करत असताना गंगेला उद्देशून म्हणतात की हे आई, इहलोकी ज्या माणसाच्या विशाल तेजस्वी अशा नेत्रांना, दूरदृष्टी असणाऱ्या नेत्रांना, सुंदर असणाऱ्या नेत्रांना जर तुझ्या रमणीय अशा प्रवाहाचं दर्शन होत नसेल, जर
ज्या व्यक्तीच्या कानावर तुझ्या प्रवाहाचा खळखळाट पडत नसेल, ज्या व्यक्तीला तुझ्या तीरावरती असलेल्या पक्ष्यांचा कलरव, ज्या व्यक्तीच्या कानावर पडत नसेल, तो व्यक्ती डोळे असून आंधळा, कान असून बहिराच मानलं त्याला मानलं पाहिजे. असा या श्लोकाचा सरळ भावार्थ आहे. या श्लोकामध्ये विनोक्ती नावाचा अलंकार हा पंडितराजांनी या अलंकाराचा उपयोग केलेला आहे. ह्या अलंकाराचं वैशिष्ट्य असं सांगितलेलं आहे. हा अलंकार केव्हा वापरला जातो? विनोक्तिश्चेत विना किंचित प्रस्तुतम हीनम उच्यते. एखादी वर्ण्यवस्तू जिचं वर्णन केलं जातं, अशी वर्ण्य म्हणजे वर्णनीय वस्तू स्तुत्य असून सुद्धा, एखादी वर्णनीय वस्तू स्तुत्य असून सुद्धा एखाद्या दुर्गुणांमुळे जर ती निंद्य ठरत असेल तर त्यावेळी ती वर्ण्य वस्तू सुद्धा तिथे हा विनोक्ती नावाचा अलंकार वापरला जातो. त्याला त्यांनी उदाहरण दिलंय की विद्या रुद्यापि सा वद्या विना विनय संपदम. म्हणजे बघा, विद्या ही वंदनीय आहे, श्रेष्ठ आहे. आपण कालही सांगितलं की ज्ञानाची आवश्यकता परमार्थामध्येही आहे आणि ज्ञानाची आवश्यकता व्यवहारामध्ये सुद्धा आहे. विद्याविहीन पशु, ज्या व्यक्तीच्या ठिकाणी ज्ञान नाही त्या व्यक्तीला पशुच मानलं पाहिजे. परमार्थामध्ये ज्ञानाची आवश्यकता का? कारण जगद्गुरु शंकराचार्यांचा सिद्धांत आहे की मोक्षप्राप्तीचं साधन काय तर ज्ञानादेव तो कैवल्यम. ज्ञान हेच मोक्षप्राप्तीचं साधन आहे. परमार्थामध्ये ज्ञानाची आवश्यकता आहे आणि व्यवहारामध्ये सुद्धा. बघा, ज्ञान कसं मनुष्याला सुखी करतं याची जी परंपरा सांगितलेली, विद्या ददाति विनयम, विनयात याति पात्रताम, पात्रत्वात धनम आपनोति, धनात धर्मम ततः सुखम. सुखापर्यंत नेणारं जर काय असेल तर ते केवळ ज्ञान आहे. कारण ज्ञानाने सौजन्य येतं, सौजन्याने पात्रता येते, पात्रतेने धन मिळतं, धनाने धर्म होतो आणि धर्माने व्यक्ती सुखी होतो. जगद्गुरु शंकराचार्यांनी आपल्या प्रश्नोत्तर मालिकेमध्ये एक प्रश्न उपस्थित केलाय, किम मनुजैः संपाद्यम, मनुष्याने काय मिळवलं पाहिजे. हा प्रश्न आचार्यांनी उपस्थित केला आणि त्याचं उत्तर दिलं, विद्या वित्तम धनै यशः पुण्यम. माणसाने काय मिळवलं पाहिजे? विद्या म्हणजे ज्ञान, वित्त म्हणजे पैसा, यशः पुण्यम यश मिळवलं पाहिजे आणि पुण्य मिळवलं पाहिजे. मला काय सांगायचं आहे,
की परमार्थामध्ये सुद्धा ज्ञान हे नितांत आवश्यक आहे आणि व्यवहारामध्ये सुद्धा ज्ञानाची नितांत गरज आहे. म्हणजे ज्ञान कसं आहे, प्रस्तुत विनोक्ती अलंकाराचं जे लक्षण सांगितलेलं आहे आणि त्याच्याकरता जे उदाहरण दिलेलं आहे की विद्या रुद्यापि सा वद्या विना विनय संपन्नम, की ज्ञान हे खरोखर प्रशंसनीय आहे, वंदनीय आहे, परंतु त्या ज्ञानाला जर सौजन्याचं आवरण नसेल तर ते ज्ञान व्यर्थ मानलेलं आहे. विद्या विनयेन शोभते, की ज्ञान कशाने शोभलं जातं, सौजन्याने ज्ञान शोभलं जातं. भर्तृहरींचा नीतिशतकामधला एक श्लोक आहे, त्या श्लोकामध्ये भर्तृहरींनी काही गोष्टींचं वर्णन करत असताना कशामुळे कशाचं महत्त्व वाढतं याचं वर्णन केलंय. कोणाचं काय भूषण आहे, ऐश्वर्यस्य विभूषणम सुजनता शौर्यस्य वाक्संयमः ज्ञानस्योपशमश्रुतस्य विनयो वित्तस्य पात्रेव्ययः अक्रोधस्तपसः क्षमा बलवताम धर्मस्य निर्व्याजता सर्वेषामपि सर्वकारणमिदं शीलं परं भूषणम. म्हणजे ऐश्वर्याचं भूषण काय, म्हणजे अभिमान अहंकार नसणं, गर्व नसणं हे ऐश्वर्याचं भूषण आहे. गर्व का नसला पाहिजे ऐश्वर्य असल्यानंतर सुद्धा, कारण ज्या ऐश्वर्याचा गर्व आपण करतो त्याचं शाश्वत अस्तित्व कोणाच्याच ठिकाणी नसतं. ती संपत्ती, संपत्ती कशी आहे, संपत्ती ही चंचल आहे, रिक्ता भवंती भरिता भरिताश्च रिक्ता. म्हणजे आज आपल्याकडे आहे, उद्या ती दुसऱ्याकडे जाते. म्हणजे आज आपल्याकडे असलेली श्रीमंती उद्या दुसऱ्याकडे असते आणि दुसऱ्याकडे असलेली विपन्नता आपल्याकडे उद्या येऊ शकते. त्यामुळे संपत्तीचा अभिमान व्यक्तीने करू नये. ऐश्वर्यस्य विभूषणम सुजनता, आणि शूराचं भूषण काय, आपल्या जिभेवरती ताबा. मी हे करीन ते करीन इतक्या जणांना मारीन तितक्या जणांना, म्हणून उपयोग काय, जेव्हा युद्धाचा प्रसंग येईल तेव्हा तू काय करशील, तुझ्या वागण्यावरून तुझा पराक्रम तुझं सामर्थ्य सिद्धच होणार आहे. बडबड करत राहू नये शूरवीर व्यक्तीने. आणि आपल्याला ज्या गोष्टीची अपेक्षा आहे की ज्ञानस्योपशमहा, ज्ञानाचं भूषण काय, म्हणजे विनय सौजन्य हेच ज्ञानाचं भूषण आहे. तेव्हा विद्या ही वर्ण्य आहे, श्रेष्ठ आहे, वंदनीय आहे, परंतु त्या ज्ञानाला विद्येला सौजन्याचं जर आवरण नसेल तर ते ज्ञान निरुपयोगी मानलेलं आहे. आणि तेच मग, म्हणजे जर सौजन्य जर नसेल तर विद्वत्ता हा गुण न होता तो दोष होतो. श्रीमद् भागवतामध्ये चौथ्या स्कंदामध्ये सतीच्या आख्यानामध्ये भगवान शंकरांच्या मुखामध्ये एक अतिशय सुंदर असा श्लोक आहे. जेव्हा
आपल्या पित्याच्या घरी यज्ञ होतो आहे असं सतीला कळालं आणि त्या यज्ञाला माहेरला जाण्याचा हट्ट जेव्हा सतीने भगवान शंकरांच्या जवळ केला तेव्हा भगवान शंकर म्हणतात की बाई ग, तुझा हा हट्ट योग्य नाही. हट्टाने जर तू तिथं गेलीस तर तुझा तिथे अपमान होईल, तुला दुःख होईल. सतीला समजावत असताना भगवान शंकरांनी तिथे एक अतिशय सुंदर गोष्ट सांगितलेली. भगवान शंकर म्हणतात की विद्या तपो वित्त वपुर्वयः कुलैः सतां गुणे षड्भिरसत्तमेतरैः स्मृतौ हतायां भृतमानुदुर्दृशः स्तब्धान पश्यन्ति हि धाम भूयसाम. ज्ञान, तप, वित्त म्हणजे पैसा, सुदृढ असं शरीर, उत्तम कुळामध्ये जन्म, तारुण्य, बघा हे सगळे सज्जनाच्या ठिकाणी गुण होतात, परंतु हेच सगळे दुष्टाच्या ठिकाणी मात्र दोष होतात. आपला मुद्दा काय चालू आहे की ह्या सगळ्या गोष्टी वर्णनीय आहेत, वंदनीय आहेत, परंतु ह्या सगळ्या गोष्टी आल्यानंतर सुद्धा जर अभिमान असेल, सौजन्य नसेल, तर हे गुण न होता दोष होतात. तेव्हा विनोक्तिश्चेत विना किंचित प्रस्तुतम हीनम उच्यते. विनोक्ती अलंकार तेव्हाच वापरला जातो जेव्हा वर्ण्य वंदनीय असलेली वस्तू जेव्हा दोष ठरते. प्रकृत श्लोकामध्ये विशालाभ्यामाभ्याम किमिह नयनाभ्याम खलु फलम नयाभ्यामालीढा परम रमणीया तवतनु. प्रस्तुत श्लोकामध्ये जगन्नाथ पंडित म्हणतात की बघा, सगळ्या इंद्रियांमध्ये सर्वोत्कृष्ट इंद्रिय जर कोणता असेल तर ते डोळे आहेत. ते कसे आहेत? मगाशी सांगितल्याप्रमाणे अतिशय पाणीदार आहेत, अतिशय बोलके आहेत, अतिशय देखणे आहेत. त्या डोळ्यांच्या ठिकाणी जे दृष्टीचं सामर्थ्य आहे ते दृष्टीचं सामर्थ्य सुद्धा तीक्ष्ण आहे, अगदी तीक्ष्ण दृष्टी आहे, लांबच पाहू शकतो. परंतु अशी सगळी ती दृष्टी असताना सुद्धा जर त्या डोळ्यांनी जर तुझ्या प्रवाहाचं दर्शन होत नसेल तर असून सुद्धा ते डोळे नसल्यासारखेच मानले पाहिजे. डोळे असून त्याला आंधळा म्हणलं पाहिजे. आणि ज्या कानावरती तुझ्या खळखळाटाचा आवाज, तुझ्या प्रवाहाच्या खळखळाटाचा आवाज, तुझ्या तीरावरती असलेल्या पक्ष्यांचा कलरव म्हणजे किलबिलाट ज्या कानावरती पडत नाहीत, ते कान, तो व्यक्ती कान असून सुद्धा बहिराच म्हणला पाहिजे. आणि म्हणून बघा, दसगणू महाराजांनी वर्णन केले की वाणी सुशोभित सदा प्रिय भाषणाने सत्कीर्तने श्रवणते करयोग्य दाने सत्शीलते विबुध शोभते नम्रतेने स्नाने तनु नयनते हरिदर्शनाने. प्रत्येक अवयव सार्थक केव्हा होतो?
वाणी सुशोभित सदा प्रिय भाषणाने, वाणी सुशोभित पवित्र तेव्हाच मानली जाते की जी वाणी दुसऱ्याला न दुखवणारी असेल. सत्कीर्तने श्रवणते कर योग्य दाने. कानांचं भूषण काय? भगवंताच्या चरित्राचं श्रवण करणं, संतांच्या गुणवत्ता श्रवणाच्या माध्यमाने धारण करणं हेच कानाचं भूषण आहे. नाथमहाराजांनी वर्णन केलंय, जडित कुंडले मंडित कान, हे श्रवणासिनो हे मंडन, श्रवणासी श्रवणभूषण, श्रवणे श्रवण सार्थक. कानामध्ये कुंडल घालणं हे कानाचं भूषण नाही, तर त्या कानावरती पडणाऱ्या भगवंताच्या कथा हे त्या कानाचं भूषण आहे. श्रवणासी श्रवणभूषण, कानाचं भूषण काय? तर भगवंताच्या कथेंचं श्रवण हेच कानांचं भूषण आहे. आणि त्याच योगाने ह्या कानाची सार्थकता होते. श्रवणे श्रवण सार्थक. मुखाने जर भगवंताच्या नामाचा उच्चार होत नसेल, नामाविण मुख सर्पाचे ते बिळ, जिव्हा नवे काळ सर्प आहे. नाथमहाराज वर्णन करतात की जी वाणी भगवंताचं वर्णन करणारी नसेल ती वाणी सापाच्या बिळासारखी आहे. ज्या वाणीने भगवंताच्या गुणांचं वर्णन होत नसेल ती वाणी बेडकाच्या ओरण्याप्रमाणे आहे. वाणी गुणानुकथने श्रवणो कथायाम. आपल्याला असलेला प्रत्येक अवयव सार्थक केव्हा मानला जातो? जेव्हा तो अवयव आपण भगवंताच्या उपासनेमध्ये त्या अवयवाचा व्यय करतो तेव्हा. वाणी गुणानुकथने, वाणीच्या माध्यमाने भगवंताच्या गुणानुवादांचं वर्णन झालं पाहिजे. श्रवणौ कथायाम, कानाने भगवंताच्या चरित्राचं श्रवण झालं पाहिजे. हस्तौ च कर्मसु, हाताने भगवंताचं पूजन झालं पाहिजे. मनस्तव पादयोर्नः, मन भगवंताशी एकरूप झालं पाहिजे. स्मृत्याम शिरस्तव निवास जगत प्रणामे, जिथं आपलं डोकं टेकलं जाईल तिथे भगवंताची अनुभूती आपल्याला झाली पाहिजे. दृष्टिस्सताम, डोळ्यांनी सज्जनांचं दर्शन झालं पाहिजे. तुकोबऱ्यांनी वर्णन केलेलं आहे, घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. तुम्ही घ्या रे डोळे सुख, पहा विठोबाचे मुख. तुम्ही आयकारे कान माझ्या विठोबाचे गुण, मना तेथ धाव घी राहे विठोबाच्या पायी. प्रत्येक अवयवानिशी भगवंताची उपासना कशा पद्धतीने केली पाहिजे याचा उपदेश आपल्याला संतांनीही केलेला त्या ठिकाणी दिसतो. तेव्हा तीक्ष्ण दृष्टी असणारे, पाणीदार असणारे, सुंदर असणारे, बोलके असणारे डोळे, जर त्या डोळ्याने आई तुझ्या प्रवाहाचं दर्शन होत नसेल तर असून नसल्यासारखेच मानले पाहिजेत. आणि ज्या कानांवरती तुझ्या प्रवाहाच्या खळखळाटाचा आवाज पडत नाही ते कान असून सुद्धा त्याला व्यक्तीला बहिरस मानलं पाहिजे. ज्याला कलरव पक्ष्यांचा किलबिलाट तुझ्या तीरावरचा
ऐकू येत नाही, तो कान असून सुद्धा त्याला बहिराचं म्हणलं पाहिजे. विशालाभ्यामाभ्याम किमिह नयनाभ्याम खलु फलम नयाभ्यामा लीढा परमरमणीया तव तनुः अयम हिन्यक्कारो जननि मनजस्य श्रवणयोः योर्मातर्यातस्तव लहरिलीला कलकलः विमाने स्वच्छन्दं सुरपुरमयन्ते सुकृतिनः पतन्ति द्राक् पापा जननि नरकान्तः परवशाः विभागो यन्तस्मिन्न शुभमयमूर्तौ जनपदे न यत्र त्वं लीला दलित मनुजा शेष कलुषा. अतिशय सुंदर असा हा श्लोक. या श्लोकाचा जर आपण विचार केला, याचा जर भावार्थ जर आपण प्रथमतः ध्यानात घ्यायचं म्हणलं, तर जगन्नाथ पंडित म्हणतात की हे गंगा माते, पुण्यवान विमानामध्ये बसून स्वच्छंदपणाने पुण्याच्या जोरावरती स्वर्गामध्ये जातात आणि पापी व्यक्ती मात्र आपल्या पापकर्माच्या योगाने अतिशय कष्टप्रद अशा दुःखप्रद अशा नरकामध्ये पडतात. सर्वत्र असा न्याय आहे, अशी परिस्थिती आहे. परंतु तुझं तीर मात्र याला अपवाद आहे. ज्या लोकांना तुझ्या तीराचा वास घडतो, ज्या लोकांना तुझी सेवा घडते, ते पापी जरी असले तरी ते पुण्यवान व्यक्तीपेक्षाही स्वर्गामध्ये उच्च स्थितीला जाऊन पोचतात. जेथे लिहिलेने माणसांच्या सर्व पापांचा नाश करणारी तू नाहीस, त्या मूर्तिमंत अशुभ अशा देशात आधी सांगितल्याप्रमाणे विभागणी होते की पुण्यवान लोक स्वर्गात जातात आणि पापी लोक नरकात जातात. परंतु जिथे तुझं अस्तित्व असतं तिथे मात्र सगळे स्वर्गात जातात, पुण्यवानही जातात आणि पापीही जातात, असा या श्लोकाचा भावार्थ आहे. आपण यापूर्वी सांगितलं की पुण्यवान व्यक्ती आपल्या पुण्याच्या योगाने स्वर्गात जातो. पुण्यवान व्यक्तीच्या वाट्याला स्वर्ग सुख येतो. बघा, ज्या स्वर्ग सुखाच्या प्राप्तीची इच्छा आपण करत असतो, ज्या स्वर्गाची अपेक्षा केली जाते आणि जो नरक नकोसा वाटतो, म्हणजे ज्या नरकाची उपेक्षा होते, ज्या स्वर्गाची अपेक्षा होते आणि ज्या नरकाची उपेक्षा होते, याचं कारण काय? तर स्वर्गात असेल किंवा नरकात असेल, अनुभवाला येणारे भोग, त्या भोगांवरती अपेक्षा किंवा उपेक्षा अवलंबून असते. स्वर्गात काय मिळतं पुण्यवान व्यक्तीला? स्वर्गाची प्राप्ती होते. स्वर्गात काय असतं? स्वर्गाचं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी 9व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये केलेलं आहे. जेथ अमरत्व हेची सिंहासन, ऐरावतासारिखे वाहन, राजधानी भुवन अमरावती. स्वर्गामध्ये अमरत्व हेच सिंहासन आहे. ऐरावत हत्तीवरती बसून
सगळीकडे फेरफटका मारायला मिळतो. स्वर्गाची राजधानी कोणती? तर अमरावती आहे. जेथ महासिद्धींची भांडारे. बघा, अष्टसिद्धींचं भांडार म्हणजे स्वर्ग आहे. असंख्य सिद्ध्या स्वर्गामध्ये तुम्हाला प्राप्त होतात. अमृताची कोठारे, ज्ञानोबराय वर्णन करतात की अमृताची कोठारे आहेत. जिये गावी खिल्लारे कामधेनूची, ज्ञानोबराय वर्णन करतात की त्या स्वर्गामध्ये ज्या गायी आहेत, जी वासर आहेत, ती सगळी कामधेनू आहेत. कामधेनूचं स्वरूप आहेत, कामधेनूपासून जन्माला आलेली आहेत. जेथ वोळगे देव पायिका, सेवा करण्याकरता कोण? तर देव. ज्यांची सेवा केली जाते ते सेवा करायला तेथे स्वर्गात असतात. जेथ वोळगे देव पायिका, सेहा चिंतामणीची या भूमिका. जमीन कशाची? म्हणजे चिंतामणी, चिंतामणीची जमीन स्वर्गात आहे. विनोदवन वाटिका सुरतरुंची या, प्रत्येक झाड कल्पवृक्ष आहे. गंधर्व गात गाणी, त्या स्वर्गामध्ये गंधर्वांचं गायन होतं. जेथ रंभे ऐशिया नाचणी, तिथे तुम्हाला रंभेसारख्या अप्सरेंचं नृत्य पाहायला मिळतं. उर्वशी मुख्य विलासिनी अंतोरिया, अंतःपुरामध्ये आपल्या इच्छा आकांक्षेची पूर्तता करणारी, आपली सेवा करणारी, आपली स्त्री म्हणून जर कोण असेल तर ती उर्वशी अप्सरा आहे. मदन वोळगे शेजारे, म्हणजे कामदेव तुमच्या शेजारी राहतो. कामधेनू, कामदेवाचा शेजार. जेथ चंद्र शिंपे सांबरे, पवना ऐसे म्हणियारे धावणे जेथ. इथे सडा टाकण्याचं काम चंद्र करतो आणि झाडण्याचं काम वायुदेवता करते. पै बृहस्पती आपण ऐसे स्वस्ती श्रियेचे ब्राह्मण, म्हणे मंत्राक्षता देण्याकरता, मंत्र आशीर्वाद देण्याकरता साक्षात बृहस्पती असतो. आणि ताटी येते सुरगण विकार जेते. आणि पंक्तीला कोण असतात? तर इंद्रादिक देवता पंक्तीला असतात, असं स्वर्गाचं वर्णन ज्ञानेश्वरीमध्ये 9व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी केलेले. म्हणे असं जिथं सगळं असेल त्याची अपेक्षा कोण करणार नाही? स्वर्ग अपेक्षित का? आपल्याला कळायला पाहिजे की नाही? या सगळ्या गोष्टी तिथं आहेत, हे सगळे भोग तिथं आपल्याला मिळणार, मिळतात म्हणून स्वर्गाची अपेक्षा केली जाते. नरक मात्र उपेक्षित आहे, त्याची अपेक्षा केली जात नाही. तो नकोसा वाटतो. तो का नकोसा वाटतो? आता जसं स्वर्ग हवासा आहे तसा नरक का नकोसा आहे आपल्याला कळायला पाहिजे की नाही? 16व्या अध्यायामध्ये नरकाचं वर्णन ज्ञानोबरायांनी केलेलं आहे. जयाची पापा चळसी नरक घेती विवसी, क्षीण जाय मूर्छी शिणे जेणे, मळू जेणे मेळे तापू जेणे पोळे, जयाचेनी तापे जळे महाभय, पापा जयाचा कंटाळा, उपजे अमंगळ अमंगळा, विटाळू ही विटाळा बेहे जया. हे नरकाचं वर्णन आहे. जयाची पापा शिळसी, ज्या स्थानाच्या नावाने किळस मानवी पातकाने,
ज्ञानोबारायांच्या वक्तव्याचा अनुवाद आहे की ज्या स्थानाच्या नावाने केळस मानावी पातकाने, म्हणजे त्या नरकाचं असं स्थान आहे की जिथे पातकाला सुद्धा किळस येते, पापाला सुद्धा किळस त्या नरकामध्ये येते. नरक ही जया कारणे असे फार घाबरून जे ठाईच्या कष्टामुळे स्वये कष्ट मूर्छित झाले, म्हणजे त्या नरकामध्ये इतकी दारुण कष्ट असतात की त्या कष्टांना कष्ट सुद्धा घाबरतात. जवळ जाता घाण मळे घाणीने त्या स्थळाच्या, म्हणजे घाणीला सुद्धा घाण, येणारी जागा जर कोणती असेल तर ती जागा म्हणजे नरक आहे. उष्णतेसी चटका बसे, म्हणजे उष्णतेला सुद्धा चटका जर कुठे बसत असेल तर तो नरकात बसतो. उष्णतेसी चटका बसे ऐसा ताप जेथ असे, मृत्यूही भयभीत होत असे ज्याचे नाव उच्चारता, म्हणजे मरणाला सुद्धा भीती कुठे येते तर नरकात येते. पापही जया कंटाळते अमंगळ वाटे अशुभाते, विटाळही ज्याच्या स्पर्शाते मान तसे अपवित्र. विटाळाला सुद्धा विटाळ जर कुठे येत असेल तर तो नरकात येतो. पापाला सुद्धा पाप जर कुठे वाटत असेल तर ते नरकात वाटतं. मी हे काय सांगतोय, कशाकरता सांगतोय, स्वर्गाची अपेक्षा नेहमी होते आणि नरकाची उपेक्षा नेहमी होते, परंतु स्वर्गाची अपेक्षा का आणि नरकाची उपेक्षा का हे आपल्याला कळावं याकरता हे वर्णन श्रवण करणं अतिशय जरुरीचं आहे. म्हणे सुख देणाऱ्या त्या स्वर्गाची प्राप्ती पुण्यवंताला होते आणि दुःख देणाऱ्या त्या नरकाची प्राप्ती पापी व्यक्तीला होते. सर्वत्र हा काय आहे, व्यवहार आहे. परंतु हा व्यवहार कुठे लागू आहे, हा व्यवहार कुठे लागू आहे, जिथे तुझा तीर नाही तिथे. जिथे तुझा तीर असतो तिथे मात्र नरकाला कोणी जातच नाही, सगळे स्वर्गालाच जातात. आणि बघा, यज्ञ तिथे असा प्रभाव असतो, तुझ्या तीराचा असा प्रभाव आहे, यज्ञ दान तप केल्याने करणाऱ्या व्यक्तीला साहजिकच स्वर्गाची प्राप्ती होते. परंतु ह्या उलट असलेला, हे न करणारा जो दुष्ट परंतु तुझ्या तीरावरती त्याला मरण आलं, त्याला मात्र जे स्थान मिळतं ते स्थान यज्ञ दान तप करून स्वर्गाला गेलेल्या त्या व्यक्तीपेक्षाही उच्च स्थान त्याला प्राप्त होतं. केवढा तुझा प्रभाव आहे. विमाने स्वच्छंदं सुरपरमयन्ते सुकृतिनः पतन्त्यत्राक् पापा जननि नरकान्तः परवशाः विभागो यन्तस्मिन् शुभमयमूर्तौ जनपदे नयत्र त्वल्लीला दलित मनुजा शेष कलुषा. जिथे तुझा तीर आहे, जिथे तुझी उपासना केली जाते ज्या स्थानावर, तिथे मात्र हा विभाग असत नाही. एकाला नरक एकाला स्वर्ग असे विभागणी तिथे होत नाही असा भाव या श्लोकामध्ये पंडितराजांनी व्यक्त केलेला आपण लक्षात घेतला. पुढे गंगेचं स्तवन करत असताना 34व्या श्लोकामध्ये पंडितराज म्हणतात, अपिघ्नंतो विप्रा न विरतमुषंतो गुरुसती पिबंतो मैरेयं पुनरपहरंतश्च कनकं विहाय त्वय्यन्ते तनुमतनुदानाध्वरजुषां
उपर्यंब क्रीडन्ते खल सुर संभावित पदाः। हे गंगा माते, जे पापी लोक आहेत, पंचमहापातक करणारे आहेत, ब्रह्महत्या, सुरापान, गुरुस्त्रीगमन, सुवर्ण चोरी आणि या चार जणांच्या संपर्कामध्ये येणारा असे पंचमहापापी सांगितले आहेत किंवा पंचमहापातक सांगितलेले आहेत। ब्रह्महत्या, सुरापानम, स्तेयं गुरुवंगनागमः, पंचमहापातकान्याहुः किंवा महांती पातकान्याहुः संसर्गश्चापि तैस्सह। पाचवा व्यक्ती या चार जणांच्या संपर्कामध्ये येणारा। ब्रह्महत्या खूप मोठं पाप सांगितलेलं आहे। वृत्रासुराला मारल्यानंतर किंवा त्वष्ट्याला मारल्यानंतर इंद्राला ब्रह्महत्येचं पाप लागलं आणि ह्या ब्रह्महत्येच्या पातकापासून आपला बचाव करण्याकरता, आपलं रक्षण करण्याकरता इंद्र मानस सरोवरामध्ये कमळामध्ये लपून बसला अशी कथा पुराणांमध्ये सांगितली जाते। महापाप आहे ब्रह्महत्या। गुरुस्त्रीगमन हा दोष कोणाकडून घडलाय? म्हणजे हा दोष चंद्राकडून घडलाय। बृहस्पतींच्या पत्नीचा, तारेचा अपहार चंद्राने केला। त्यामुळे चंद्राच्या ठिकाणी कलंक हा निर्माण झाला। शुक्ल पक्षामध्ये तो वृद्धीला जातो आणि कृष्ण पक्षामध्ये तो क्षयाला पावतो। क्षयाचा दोष किंवा क्षयरोग चंद्राला कशामुळे झाला? गुरुपत्नी गमन केल्यामुळे झाला। दारू पिणं, मद्यपान करणं हे सुद्धा महापाप मानलेलं आहे। पुराणांमध्ये अशी कथा सांगितली जाते की शुक्राचार्यांकडे असलेली संजीवनी नामक विद्या नष्ट कशामुळे झाली? केवळ मद्यप्राशनाच्या व्यसनापायी, या व्यसनामुळे ही संजीवनी विद्या शुक्राचार्यांची नष्ट झाली अशी कथा सांगितली जाते। जो सुवर्ण चोरी करतो त्याचे हात तोडावेत, दुसऱ्याचं सोनं जो व्यक्ती चोरतो त्याचे हात तोडावेत अशी मनूने त्याला शिक्षा जाहीर केलेली आहे। हे सुद्धा महापाप मानलं जातं। ब्रह्महत्या, सुरापानम, स्तेयं गुरुवंगनागमः, महांती पातकान्याहो ही सगळी पाप करणाऱ्या व्यक्तीला महापापी म्हणलेला आहे आणि तो व्यक्ती दुर्गतीचा अधिकारी असतो। परंतु प्रस्तुत श्लोकामध्ये पंडितराज म्हणतात की असा महापापी व्यक्तीसुद्धा आई जेव्हा तुझ्या प्रवाहामध्ये आपल्या देहाला समर्पित करतो तेव्हा तो सुद्धा उत्तम अशा मोक्षाचा, उत्तम अशा गतीचा तो अधिकारी होतो। हा सगळा तुझा प्रभाव आहे असं सगळं वर्णन या श्लोकामध्ये पंडितराजांनी केलेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसतं। 35व्या श्लोकामध्ये गंगेचं स्तवन करत असताना
बघा, संगतीच्या प्रभावाने व्यक्ती कसा प्रभावित होतो, मी यापूर्वी निरूपणाच्या अनुषंगाने एका गोष्टीचा उल्लेख केलेला होता. आपण कोणाच्या संगतीमध्ये आहोत, आपण कोणाच्या आश्रयाला आहोत, ह्याच्यावरती आपली थोरवी वा याच्यावरती आपलं नीचपणा, आपल्या ठिकाणी जी थोरवी येते किंवा आपल्या ठिकाणी जो नीचपणा येतो, या दोन्ही गोष्टी संगतीवरती अवलंबून असतात. प्रस्तुत श्लोकामध्ये जगन्नाथ पंडित अशी एक सुंदर कल्पना मांडतात, म्हणे पापी व्यक्ती जेव्हा तुझ्या संपर्कामध्ये येतो तेव्हा तो पापमुक्त होतो ह्यात कोणतं आश्चर्य नाही. तो स्वतः पापमुक्त होतच होतो, सोबत आपल्या संपर्कामध्ये येणाऱ्या व्यक्तीला सुद्धा तो पावन करण्यास समर्थ होतो. तुझा सहवास हा निष्पाप करणारा आहेच आहे, त्याशिवाय त्या निष्पाप झालेल्या व्यक्तीच्या संपर्कामध्ये येणाऱ्या व्यक्तीला सुद्धा पावन करणार आहे. त्याच्याकरता उदाहरण दिलं, पंडितराजांनी वायूचं, म्हणे वारा पहिल्यांदा कसा आहे, म्हणे पापी आहे, आणि जेव्हा तो तुझ्या प्रवाहावरून प्रवाहित झाला, वाहू लागला, जेव्हा तो तुझ्या संपर्कामध्ये आला तेव्हा तो सुद्धा पवित्र झाला आणि दुसऱ्याला पवित्र करणारा झाला. आता तुम्ही म्हणाल वाऱ्याकडून कोणतं पाप झालं, त्याचंच वर्णन श्लोकामध्ये पंडितराजांनी केलेले. पंडितराज म्हणतात की अलभ्यम सौरभ्यम हरति नियतयस्सु मनसाम क्षणादेव प्राणानपि विरह शस्त्रक्षतभृताम त्वदीयानां लीला चलित लहरीणां व्यतिकरात पुनीते सोपिद्राग अहह पवमानस्त्रिभुवनम. अतिशय सुंदर असा श्लोक. बघा या श्लोकामध्ये शेवटच्या चरणामध्ये अहह असा उल्लेख, आहा किंवा अहह असा उल्लेख केव्हा केला जातो, जेव्हा नवल असतं. अहह इति अद्भुते असं वर्णन आहे, जेव्हा काही अद्भुत नवल सांगितलं जातं तेव्हा आहा अहह असा उल्लेख होतो. जगन्नाथ पंडित म्हणतात की वारा कसा आहे, म्हणे पहिल्यांदा चोरी करणार आहे. वारा कसा आहे, म्हणे चोर आहे. आता तुम्ही म्हणाल वारा कसा चोर आहे, बघा 2 किलोमीटर लांब असलेल्या बागेमधल्या फुलांचा सुवास आपल्याला कोणामुळे येतो, वाऱ्यामध्ये येतो. म्हणजे आता बघा त्या फुलाच्या सुगंधावर अधिकार आहे कोणाचा, तो सुगंध आहे कोणाचा, तो सुगंध आहे फुलांचा. म्हणजे फुलांची संपत्ती आहे त्यांचा सुगंधपणा, म्हणजे ते सुगंधरूपी तो ते जे धन आहे ते कोणाचं आहे, ते धन आहे फुलाचं. परंतु तो सुगंध आपल्याला येतो कोणामुळे, तर वाऱ्यामुळे. वारा कसा आहे, पहिल्यांदा चोरी करणार आहे, फुलाच्या सुगंधाची चोरी करणार आहे. पहिल्यांदा तो चोरी करणार आहे, त्यानंतर तो प्राण घेणार आहे. विरह शस्त्रक्षतभृताम,
इथे विरहीणां सुगंधयुक्तो वायुः प्राणहरो भवति इति कामशास्त्रे प्रसिद्धम्। बघा असं वर्णन आहे की एखाद्या व्यक्तीला जर कोणाचा विरह झाला असेल, आपल्या प्रिय व्यक्तीचा विरह झाल्यानंतर त्या विरह अवस्थेमध्ये जर नैसर्गिक असं वातावरण निर्माण झालं तर ते नैसर्गिक असं वातावरण तो सुगंध वाहणारा मंद मंद वाहणारा शीतल असा वायू ज्याला प्रिय व्यक्तीचा विरह झालेला आहे त्याला दुःख देणारा असतो। विरहाची आग एवढी विचित्र असते म्हणे, प्रिय व्यक्तीच्या विरहाची आग एवढी विचित्र असते की शीतल अशा उपचारांनी, शीत उपचारांनी, शीतोपचारांनी ती आग शमण्यापेक्षा भडकते। मला काय सांगायचंय की वारा प्राण हरण करणार आहे, वारा दुःख देणार आहे, विरही व्यक्तीला प्रिय व्यक्तीच्या विरहाचं आणखीन प्रकर्षाने दुःख देणारा वारा आहे किंवा प्राण हरण करणार आहे। शस्त्रक्षतभृताम म्हणजे ज्याला शस्त्राच्या योगाने क्षती झालेली असते, जखम झालेली असते, आपण यापूर्वी त्याचा उल्लेख केला। वैद्यकशास्त्र असं सांगतं की ज्याला शस्त्राची जखम झाली असेल त्या जखमेला जर वारा लागला तर तो वारा प्राण घेण्याची शक्यता असते, लागलेला तो वारा आपले प्राण घेणारा असतो असं वैद्यकशास्त्र सांगते। किंवा अशी एक कथा सांगितली जाते रघुवंश महाकाव्यामध्ये, कवी कालिदासांनी एका सर्गाचं वर्णन केलेलं आहे, त्या सर्गाचं नाव आहे आज इंदुमती विलाप। दशरथ राजाचा जो पिता अज नावाचा राजा, या अजराजाला इंदुमती नावाची त्याची पत्नी होती आणि राजाचं आपल्या पत्नीवरती अतिशय प्रेम, तिच्याशिवाय राजाला क्षणभरही चैन पडायचं नाही। परंतु ह्या इंदुमतीला जे मरण आलं ते फार आश्चर्यकारक असं होतं। कसं तिला मरण आलं म्हणे, हा अजराजा या इंदुमतीच्या सोबत उद्यानामध्ये बागेमध्ये झोपाळ्यावरती बसलेला होता, पती पत्नीचे हास्य विनोद चालले होते, गप्पा चालू होत्या आणि एवढ्यात काय झालं, आकाश मार्गाने नारद ऋषी चाललेले होते। नारद ऋषींच्या गळ्यामध्ये वीणा होती आणि त्या वीणेला एक गजरा हार गुंडाळलेला होता। वाऱ्याच्या योगाने काय झालं की तो वीणेचा गजरा जो आहे हा वीणेपासून वेगळा झाला, वाऱ्याच्या योगाने तो उडत उडत त्या इंदुमतीच्या हृदयावरती पडला आणि ती मेली। म्हणजे बघा आध्यात्मिक किंवा बाकी काही कारण असेल, परंतु त्या इंदुमतीच्या मृत्यूला निमित्त कारण तो वारा झाला की नाही। पंडितराज म्हणतात की हा वारा कसा आहे तर चोरी करणार आहे, हा वारा कसा आहे प्राण घेणार आहे, अलभ्यम सौरभ्यम हरती सुमनय्य सुमनसाम क्षणादेक क्षणादेव प्राणानपि विरह शस्त्र क्षतभृताम त्वदीयानाम लीला। असा चोर असलेला, पापी असलेला, प्राण घेणारा हा वारा जो आहे, असा हा वारा
आई जेव्हा तुझ्या प्रवाहावरून वाहत जातो, आधी तो पापी असेल परंतु जेव्हा तो तुझ्या संपर्कामध्ये येतो तेव्हा तुझ्या संपर्कामध्ये आल्यानंतर त्याचं हे सगळं पाप नष्ट होतं. मगाशी सांगितल्याप्रमाणे तुझ्या संपर्कामध्ये आल्यानंतर तो निष्पाप तर होतच होतो आणि नंतर जेव्हा तो दुसऱ्याच्या अंगाला लागतो, तुझ्या प्रवाहावरून प्रवाहित झाल्यानंतर तो जेव्हा दुसऱ्याच्या अंगाला लागतो तेव्हा त्या दुसऱ्या व्यक्तीला सुद्धा तो पावन करणारा होतो. हा सगळा प्रभाव जो आहे आई तुझ्या संगतीचा आहे. तुझ्या संगतीच्या योगाने तो निष्पाप झाला, तुझ्या संगतीच्या योगाने तो पावक बनला म्हणजे पावन करणारा, पवित्र करणारा बनला. हा सगळा आई तुझ्या संगतीचा प्रभाव आहे असं वर्णन प्रस्तुत श्लोकामध्ये पंडितराजांनी केलेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसतं. हे जे सगळं सामर्थ्य आहे ना, हे सामर्थ्य त्या वाऱ्याचं नाही, हे सामर्थ्य तुझ्या तीराचं, तुझ्या प्रवाहाचं आहे. एक अतिशय सुंदर असा श्लोक आहे. त्या श्लोकामध्ये असं वर्णन आहे की ये मज्जन्ति निमज्जयन्ति च परांस्ते प्रस्तरा दुस्तरे वार्धो वीर तरंती वानर भटान संतारयंते पिच नैते ग्रावगुणा नवारदिगुणा नो वानराणां गुणाः श्रीमद्दाशरथे प्रताप महिमा सोयम समुज्रुंबते. आत्ता जसं अहह अहह पवमानस त्रिभुवनम, म्हणजे तू त्रिभुवनाला पावन करणारी आहेस, काय आश्चर्य. आश्चर्य जे हे आश्चर्य वाऱ्याविषयी त्यांनी व्यक्त केलेलं नाही, तर हे आश्चर्य त्यांनी गंगेच्या विषयी व्यक्त केलेलं आहे. जसं गंगेच्या विषयी हे आश्चर्य व्यक्त करणं आहे, तसंच आत्ता उल्लेखलेल्या श्लोकामध्ये एक आश्चर्य व्यक्त करणं आहे. म्हणजे आश्चर्य कोणतं? बघा, दगडांचा स्वभाव काय? कवी म्हणतो दगडांचा स्वभाव काय तर बुडणं. दगडांचा स्वभाव काय? नुसतं बुडणं नाही, बुडवणं सुद्धा. बुडणं हा दगडांचा स्वभाव आहे आणि बुडवणंही दगडांचा स्वभाव आहे. परंतु तोच दगड जेव्हा वानरांनी समुद्रावरती टाकला, रामनामांकित अशा शिला जेव्हा वानरांनी समुद्रावरती टाकल्या तेव्हा त्या शिळा समुद्रावरती तरल्या. कवी म्हणतो हा प्रभाव कोणाचा? समुद्राचा. बुडणं हा त्याचा स्वभाव आहे. किंवा समुद्रामध्ये दगडांचा स्वभाव, हा स्वभाव कोणाचा? तरणं हा दगडांचा स्वभाव आहे का? त्या शिळा तरल्या हे वैशिष्ट्य दगडांचं आहे का? असेल तर दुसरी दगड का तर पाण्यामध्ये बुडतात? म्हणजे तो प्रभाव दगडांचा नाही. बरं, तो प्रभाव समुद्राचा आहे का? पाण्यामध्ये कोणताच दगड टिकून राहत नाही, तो समुद्राचाही प्रभाव नाही. बरं, तो प्रभाव वानरांचा आहे का? टाकणाऱ्या आधी त्या वानरांनी जर कोणता दगड पाण्यामध्ये टाकला असेल तर तो बुडल्याशिवाय राहिला नसेल, म्हणजे तो प्रभाव वानरांचाही नाही. हा प्रभाव कोणाचा आहे? कवी म्हणतो हा प्रभाव आहे रामचंद्राचा. कवी म्हणतो हा प्रभाव आहे रामनामाचा. रामचंद्राचा असेलच, परंतु मला असं वाटतं की रामापेक्षाही रामनामाचा हा प्रभाव. मी हे
म्हणजे श्लोकामध्ये त्याचा उल्लेख नाही, परंतु मी प्रकर्षाने या गोष्टीचा उल्लेख ह्याकरता करतो की रामाने ज्यांचा उद्धार केला त्यांची मोजमाप होईल, परंतु राम नामाने ज्यांचा उद्धार झाला त्यांची मोजमाप मात्र होऊ शकत नाही. 5-6 पुढच्या अवतारी तारियले नल अंगद शबरी पवनात्मज सुग्रीव विभीषण एथ संपले तव रामायण. रामाने स्वतः ज्यांचा उद्धार केला ते अगदी मोजके लोक आहेत. तारियले नल अंगद शबरी, अंगद असेल, नल असेल, सुग्रीव असेल, विभीषण असेल, मोजके लोक आहेत. परंतु राम नामाने ज्यांचा उद्धार झाला त्यांची मोजमाप होईल का? त्यांची मात्र मोजमाप होऊ शकत नाही. श्री राम नामे तारिले पाषाण, नामाचे महिमान कोण जाणे. उफराटे नामे तारियला कोळी, दोष झाले होळी राम नामे. तारियली गणिका तारियली देखा, पवित्र तो चोखा राम नामे. एका जनार्दनी राम नाम जप, पवित्र ते देख राम नाम. किंवा राम नाम पावन या परते थोर कोण. जडशिळा ते सागरी, नामे तरल्या निरधारी. राम जप सदा, नोहे काळाची ती बाधा. नाम घेता निशिदिनी, एका शरण जनार्दनी. रामचंद्रांचा सुद्धा तो तेवढा जेवढा रामनामाचा प्रभाव आहे, रामचंद्रांचा सुद्धा प्रभाव नाही. तरी अद्भुत रामायणामध्ये हाच प्रसंग सांगितला जातो की त्या रामनामांकित असलेल्या शिळा समुद्रावरती तरायच्या. रामचंद्रांनी विचार केला, म्हणे माझं नाव असलेला दगड जर तरत असेल, मी टाकलेला दगड तरतो की बुडतो आपण पाहू. आता परीक्षा करायची तर एकांतामध्ये करावी लागेल, सगळ्यांच्या समोर आपली फजिती झाली तर. पडल्याचं जेवढं दुःख असतं त्याच्यापेक्षाही जास्त दुःख पडताना दुसऱ्याने पाहिल्याचं असतं. सगळे वानर निद्राधीन झाले आणि मध्यरात्री रामचंद्रांची स्वारी उठली, समुद्रावरती आली, एक दगड घेतला, पाण्यामध्ये टाकला आणि एका क्षणात तो रसातळाला गेला. देव म्हणाले की मी टाकलेला दगड तरला नाही, बरं झालं आपली फजिती कोणी पाहिली नाही. थोडं हायसं वाटलं, परंतु तेवढ्यात हसायचा आवाज आला कानावर. माग वळून पाहिलं तर मारुती राय होते. देवाने विचारलं, म्हणे बुडला तर बुडला, का बुडला सांगशील? मारुती रायांनी त्याची दोन कारणं सांगितलेली. मारुती राय म्हणतात की देवा, पहिली गोष्ट तुमच्यापेक्षाही तुमच्या नामाचं महत्त्व आहे. गोस्वामी तुलसीदासांनी असं वर्णन केलंय की प्रत्येक युगामधला ईश्वर प्राप्तीचा एक एक उपाय आहे. एका युगामधला उपाय हा दुसऱ्या युगामध्ये उपयोगाला येईलच असं नाही, येणारच नाही असं माझं म्हणणं नाही, किंवा तुलसीदासांचंही म्हणणं नाही. परंतु एका युगामध्ये उल्लेखलेला उपाय दुसऱ्या युगामध्ये उपयोगाला येईलच याची खात्री कोणी देऊ शकत नाही. कृतयुगामध्ये ध्यान तो त्रेतायुगामध्ये उपयोगाला येईलच असं नाही. त्रेतायुगामधला यज्ञ तो द्वापरयुगामध्ये उपयोगाला येईलच असं नाही. द्वापरयुगामधली पूजा ही कलियुगामध्ये उपयोगाला येईलच असं सांगता येत नाही. परंतु गोस्वामी तुलसीदास म्हणतात की नाम असं साधन आहे की दे ज्याचा प्रभाव चारही युगामध्ये आहे.
कृतयुगामध्ये सुद्धा ते उत्तम साधन होऊ शकतं ईश्वर प्राप्तीचं, त्रेतायुगामध्येही होऊ शकतं, द्वापरयुगामध्ये पण होऊ शकतं, आणि कलियुगामध्ये होतच होतं। कलियुगामध्ये तर तेच आहे, हरे नाम 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 हरे हरे, कलौ नास्तेव 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 गतिरन्यथा। तेव्हा मी हे सगळं कशाकरता सांगितलं की जशी जसा तो वारा चोर होता, प्राण घेणारा होता, अपवित्र होता, दुष्ट होता, परंतु जेव्हा तो तुझ्या संपर्कामध्ये आला तेव्हा तोच पवित्र झाला, निष्पाप झाला आणि पवित्र करणाराही झाला। हा सगळा प्रभाव आई तुझा आहे। त्याच्याकरता या श्लोकाचा संदर्भ टीकाकारांनी दिलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसतो। ये मज्जन्ति निमज्जयन्ति च परांस्ते प्रस्तरा दुस्तरे वारधो वीर तरंती वानर भटान संतारयन्ते पिच नैते ग्रावगुणा नवारदि गुणा नो वानराणां गुणाः श्रीमद्दाशरथे प्रताप महिमा सोयम समुज्जृंभते। हा जो प्रभाव आहे त्या उदाहरणाने, या श्लोकाच्या उदाहरणामध्ये समुद्रावरती तो पाषाण तरण्याचा जो प्रसंग सांगितलेला आहे, ती जे पाषाण तरले ते कशामुळे तरले, तर ते तो प्रभाव दगडांचा नाही, दगड टाकणाऱ्या वानरांचाही नाही, तो प्रभाव आहे रामाचा, आणि तो प्रभाव आहे रामनामाचा। तसं या पापी वाऱ्याला पवित्र पावन करण्याचं जे तो जो तुझ्या संपर्कामध्ये आल्यानंतर तो जो दुष्ट दुराचारी पापी असा वारा पवित्र होतो, त्या वाऱ्याला पावित्र्य देणं हा सुद्धा त्या वाऱ्याचा प्रभाव नाही, पवित्र होणं हा त्या वाऱ्याचा प्रभाव नाही, तर त्याला पवित्र करणं हा तुझा प्रभाव आहे, असा भाव या श्लोकामध्ये पंडितराजांनी व्यक्त केलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसतो। पुढे आता जगन्नाथ पंडित आणखीन विस्ताराने गंगेचं स्तवन कशा प्रकारे करतात ते सर्व वर्णन आपल्याला श्रवण करायचं आहे। आजची सेवा, आजचं निरूपण पुष्प गंगा मातेच्या चरणी अर्पण करून माझ्या वाणीला पूर्ण विराम घेतो। पुंडलीकवरदा हरविठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, गंगा माता की जय।